ही हयसर ना रोपवे म्हणजे जेका आपण झिप लाईन बोलत आहोत त्या झिप लाईनची ह्यो रोप असा हयसर ना तिथपर्यंत गेलेलो. समोरच तुमका विंड मिल्स दिसतील म्हणजेच आपला पवनचक्क्या दिसते. सोबतच वेळ असा संध्याकाळची 5:30 वाजले आणि आता सूर्यास्ताची वेळ. चला बघू. दोन चार सहा आणि ह्या 8 विंड मिल्स असत आणि सध्या त्या चांगल्या फिरतीवर असत. वारं त्याच्यासोबतच समुद्राचा ते दरवेळेस खूप छान सुंदर प्रत्येक वेळेस काही ना काही वेगळं विषय घेऊन असतं समुद्र. फक्त तो आपल्याक समजणं गरजेचं कारण प्रकृती ही प्रत्येक वेळेस काही ना काही शिकवण वेगळी देत राहता. आपण समजून घेणारे तेवढे शहाणे आहोत. समुद्र अगदी निखळ एवढा स्मित हास्य असताना निखळ हास्य खळखळता त्याप्रमाण माणसान रूप आहे. ही एक समुद्राची अजून शिकण्यासारखी गोष्ट असा किंवा जाणून घेण्याची गोष्ट असा की तो कधी कोणावर रुसत नाही रागवत नाही. प्रकृतीन प्रत्येक गोष्टी प्रत्येक निसर्गाच्या जे सोर्स आहेत जसे सानिध्य आहेत त्यांचा वाटून दिलेले आहेत असं वाटतं. आपले मच्छीमार बांधव पूर्णतः ह्याच्यावर अवलंबून असतात. समुद्रात जाऊन मासेमारी करून घेऊन येते पण मग ते दरवेळेस काही ना काही त्यांच्या हाती लागतात की जेणेकरून त्याचा उदरनिर्वाह हे एखाद्या हात सोडून म्हणजे हातचा सोडून देण्यासारखं आहे किंवा निस्वार्थपणे देण्यासारखं. तर निस्वार्थ जो स्वभाव आहे ना गुणधर्म तो एक घेण्यासारखा आहे निसर्गाकडं समुद्राकडं. अशा बऱ्याच गोष्टी असत ज्या आपण निसर्गाकडून घेऊ शकतो. त्यातलं ह्यो एक भाग होतो. मी समुद्रावर फिरतोय ना तो मग ह्या शिंपल्या जमा करतोय. ह्या शिंपल्या फक्त एक आहे की व्यवस्थित धुवून पुसून वगैरे कॅल्शियमचा सोर्स आहे चांगला. कॅल्शियम जे कमी जे असतं ना ज्या लोकांका ते हे उजळून खाऊ शकतात. तर मी हे जमा करतोय आणि मग ऐसरनं जातो. पिशवी खायची तरी एक चांगलीशी भूक होती तशी तर पिशवी सापडली तर मग जाऊया त्याच्यात पिशवीत घेऊन. आपण जे बोलतो समुद्रात आत काहीच राहत नाही सगळं बाहेर जसं फेकलं जातं. त्यातलीच एक गोष्ट असा की नको असलेल्या गोष्टी समुद्र कधीच स्वतःजवळ ठेवत नाही. म्हणजे ह्यो जो कचरो दिसता ना तो त्याचाच भाग असा. त्या गोष्टी समुद्र बाहेर फेकून देतात पण माणसाक सवय आहे. माणूस आहे ना नको असलेल्या गोष्टी पण जमा करत बसतात. याच्यात बरेच उदाहरणं आहेत. ज्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टीच्या मागे धावत राहता माणूस. समुद्राकडून हे पण एक शिकण्यासारखं आहे. नको
तर मग त्या गोष्टींचा पाठपुरावा कधीच करत बसत नाही, पण माणूस वेड्या सारखं त्या गोष्टींचा पाठपुरावा करता पाठलाच. चला, बऱ्याच गोष्टी असत त्यातल्याच काही भाग, पण आपण आता हायसरना चाललो कारण सूर्यास्ताची वेळ असेल, सूर्यनारायण आपलं निरोप घेत असेल. तर मग मित्रांनो, व्हिडिओ हायसर संपवत आहे, म्हणूनच मग आपला रोजचा सांगा, रोजचा मागणं आणि रोजचा घरा. माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुमचा पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो, माका जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करूचा असेल तर कोकणासाठी _ काय पण त्या इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घेवा, बाय बाय.